मुलगी झाली हो या मालिकेच्या 22 जूनच्या भागामध्ये विलास माऊला घेऊन एका पारावरती बसतो आणि पाणी प्यायला भेटतो. तेवढ्यात एक आई आपल्या मुलाला व्हीलचेअरवरती घेऊन येते. विलास म्हणतो, बघ हे बघ, ज्याच्याकडे जे नसतं ना त्यासाठी तो रडत असतो. लोकांकडे पाय आहेत पण चप्पल नाही म्हणून रडतात, पण ज्याच्याकडे पायच नाहीत त्याचं काय? तुझा तुझ्या प्रेमावरती विश्वास आहे ना? खरं प्रेम बाळा कधीच हरत नाही, असं म्हणून विलास माऊची समजूत काढत असतो आणि तिला आता देवळाच्या गाभाऱ्यात घेऊन जातो. इकडे शौनक लॅपटॉपवरती काम करत असतो, पण त्याचं मन कामात रमत नसतं. त्याला सगळ्या घडलेल्या आठवणी आठवत असतात आणि तो एक मोठा निर्णय घेतो. हातामध्ये कोरा चेक घेतो आणि माऊकडे जायला निघतो. इकडे रोहन माऊला शोधत पुन्हा तिथेच येतो जिथे त्याने माऊला सोडलेलं असतं. तो म्हणतो, ताई रिक्षा आले, चल आपण घरी जाऊया. याच्यावरती साजिरी कुठे दिसत नाही म्हणून रोहन म्हणतो, ताई तू कुठे गेलीस? अच्छा, तू बरी झाली आहेस आणि तुझं कोणतरी घरचं येऊन तुला घेऊन गेलं. पण माझा निरोप पण नाही का घेतलास ताई? तुझ्या धाकट्या भावासारखा मी तुला होतो. मला तू माझी ताईच वाटत होतीस. थोड्याच वेळात तू मला जवळची वाटत होतीस, का कोणास ठाऊक, पण तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं. माझा शेवटचा निरोप तरी घ्यायचा. तुझे घरचे आले आणि तू निघून गेलीस. तुला घरचे आहेत पण मला असं माझं कोणीच नाही. ताई माझी भेट तरी घ्यायची, असं म्हणून रोहन पुन्हा एकदा त्या भाग्याकडे पाहतच बसतो. इकडे विलास माऊला घेऊन देवाच्या गाभाऱ्यात येतो आणि म्हणतो, पाया पड आणि मला एक वचन दे. यापुढे तू तुझ्या जीवाला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाहीस, हे तू मला वचन दे. माऊ आता देवासमोर विलासला वचन देते की परत मी असा काही विचार करणार नाही. विलास म्हणतो, आता दुसरं एक, ज्या भल्या माणसाने तुझी वाचवलं तुला, त्याला आता त्याच्यासाठी आपण प्रार्थना करूया. त्या भल्या माणसाला देवाची सद्बुद्धी लाभू दे किंवा देवाची कृपा होऊ दे त्याच्या घरच्यांवरती आणि त्याच्यावरती, आणि त्याला दीर्घायुष्य लाभू दे, असं म्हणून माऊ आणि विलास रोहनसाठी प्रार्थना करतात. दोघं जण घरी यायला निघतात. इकडे उमा अस्वस्थ असते. ती आजीला म्हणते, आई देव पाण्यात घालूया का आपण? आजी म्हणते, अगं किती वेळा देव पाण्यात घालायचे? आपल्या घरात देव न देवारात कमी आणि पाण्यात जास्त असतात एवढी आपल्याकडे संकट येतात. त्याच्यावरती अक्षरा म्हणते, सिद्धांतला, सिद्धांत पोलीस कंप्लेंट करूया का? सिद्धांत म्हणतो, अगं 24 तासाच्या आत पोलीस कंप्लेंट करता येणार नाही, पण थांब मी माझे सोर्स कामाला लावतो, असं म्हणून तो फोन उचलतो. तितक्यात विलास आणि साजिरी घरी येतात. आर्या म्हणते, आई साजिरी आली. आता मात्र उमा साजिरीची अवस्था बघून खूप अस्वस्थ होते. उमा म्हणते, काय ग हे? सगळेजण पाहत बसतात. त्यावेळेला विलास म्हणतो, जीव द्यायला गेली होती. आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो. माऊ मात्र रडतच असते. याच्यावरती सगळेजण तिच्यावरती चिडतात आणि अक्षरा म्हणते, का ग, कुणासाठी जीव द्यायला गेली होतीस? हां, ज्या माणसांना तुझी किंमत नाही त्या माणसांसाठी तू जीव देणार हा वेडेपणा त्यांच्यासाठी? तुला जर काही झालं असतं तर आम्ही स्वतःला माफ करू शकलो असतो का? अक्षरा खूप बडबडत असते. त्यावेळेला सिद्धांत म्हणतो, अक्षरा बरोबर बोलते आहे, तू हे असं केलं होतं, स्वतःला संपवलं असतंस तर घरच्यांना किती शिक्षा झाली असती? तू मला सांग, कायमची डागडी लागली असती की नाही घरच्यांना? आता माऊला आपली चुकी समजते. ती उमाकडे जाते आणि रडायला लागते. उमा म्हणते, बाळा काय हा वेडेपणा आहे? तू असं परत कधीच करू नकोस. तुझ्या जीवापेक्षा काही मोठं नाही आणि कोणासाठी जीव देतेस? त्या माणसांसाठी ज्याची तुला किंमत पण नाही, असं म्हणून उमा माऊला समजवत असते. माऊ आता उमाचे हात जोडून माफी मागते. उमा म्हणते, जर तुला काही झालं असतं तर घर वाऱ्यावरती पडलं असतं, तुझे आई बाबा सुद्धा मरून गेले असते, तू आमचा विचार सुद्धा नाही केलास का? त्याच्यावरती सिद्धांत म्हणतो, आता या कुटुंबावरती एक मोठं संकट आलंय, तू आता हे अजून करून मोठं संकट दिलं असतंस, आता याच्यापुढे असा विचार करू नकोस. याच्यावरती विलास म्हणतो, देवळामध्ये मला जे वचन दिलंस ते आज सगळ्यांना दे. इथे सगळ्यांच्या समोर ते वचन देऊन सांग की पुन्हा मी असा कधीच विचार करणार नाही. याच्यावरती माऊ आता सगळ्यांच्या समोर हात जोडून सगळ्यांना वचन देते की पुन्हा मी असं काहीही करणार नाही, पुन्हा मी असा विचार पण मनात आणणार नाही. असं ती सांगत असतानाच शौनक तिथे येतो आणि म्हणतो, साजिरी. आता मात्र शौनकला पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. शौनक साजिरीच्या दिशेने येतो. विलास त्याला अडवतो आणि म्हणतो, एक मिनिट, इथे कशाला आलेला आहेस? माझी मुलगी जिवंत आहे की मेली हे बघायला? याच्यावरती शौनक म्हणतो, नाही, मला आणि माझ्या कुटुंबाला जो त्रास होत आहे तो संपवायला आलेलो आहे.
तुम्हारा लोकांना पैसा हवे ना, माझी आई बरोबर बोलते, तुम्ही लोक पैशासाठी हपापलेले आहात, पैशासाठीच तुम्ही आम्हाला जेलमध्ये पाठवलं, अरे पण तुम्हाला पैसे हवे होते तर आधी सांगायचं, मी असेच देऊन टाकले असते, असं म्हणून आता शौनक सगळ्यांचा अपमान करतो. याच्यावरती विलास म्हणतो, बरोबर आहे, तू येडाच आहेस, तू काय बोलतोयस तुला समजते का? तितक्यात माऊ तिथे येते. माऊ विलासला मागे नेते आणि ती म्हणते, बाबा तुम्ही थांबा. आणि ती शौनकच्या समोर येते. शौनकच्या समोर उभी राहून ती सांगते, हेच तू मला ओळखलंस का? याच्यावरती शौनक म्हणतो, हो मी तुला बरोबर ओळखलं आहे आणि माझं डोकं आता ठिकाणावरती आलेलं आहे. आणि तुझे बाबा मला बिंडोक म्हणतात ना, खरं तर मी बिंडोक असेन तर त्यांनी तुला प्रेमाचा अर्थ शिकवावा, त्यांनी तुला हा बिंडोकपणा करायला शिकवावा, असं म्हणून तो माऊवरती चिडतो. आता मात्र माऊ त्याला हातानेच इशारा करते आणि हाताने डोळे मोठे करून ती त्याला इशारा करते की बात झालं, आत्तापर्यंत मी तुझं खूप ऐकलं पण याच्यापुढे ऐकणार नाही. माऊ सांगते, प्रत्येक गोष्टीची किंमत पैशामध्ये होत नाही, तुम्हाला प्रेमाची आणि पैशाची किंमतच कळत नाही, हे माझं दुर्दैव. मी इतके दिवस तुमच्यासोबत राहिले पण तुम्हाला प्रेम आणि पैसा याच्यामधला फरक समजवू शकले नाही. याच्यावरती शौनक म्हणतो, बात झाली तुझी ही नाटकं, तू आज कितीही बोललीस तरी मला काही फरक पडणार नाही, कारण मी तुला कधीच माफ करणार नाही. हा चेक घे. माऊ तो चेक घेते आणि त्याच्या समोरच फाडते आणि म्हणते, पैसा आणि प्रेम ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, आम्हाला त्याचं खूप महत्त्व आहे. आम्हाला पैशाची गरज असली तरी भीक म्हणून दिलेला पैसा आम्हाला नको आहे. आणि मला लाज वाटते की तू असा विचार करत आहेस. आम्ही मनाने खूप श्रीमंत आहोत, अशा पैशाची आम्हाला बिलकुल गरज नाही आहे. याच्यावरती शौनक म्हणतो, तू कितीही उदाहरणं दे ग, पण आम्हाला काही फरक पडत नाही, कारण तुझं खरं रूप समजलेलं आहे आणि आता तुझी माझी साथ कधी होणारच नाही, असं म्हणून तो माऊवरती चिडतो. माऊ म्हणते, आता मला सुद्धा तुझी साथ नको आहे, असं म्हणून माऊ आता शौनकचा सडेतोड उत्तर देते. ती म्हणते, ज्या माणसाला प्रेम आणि पैसा याची किंमत कळत नाही त्या माणसाला प्रेम काय कळणार? प्रेमाची किंमत प्रेमालाच कळते, ज्याला प्रेम करता येत नाही त्याला काहीच समजत नाही, असं म्हणून माऊ शौनकला सडेतोड उत्तर देते. त्यावेळेला शौनक आता घरी येतो. माऊचा निर्णय झालेला असतो. इकडे दिव्या सांगते, अत्तू डिवोर्स पेपरवरती सह्या घ्यायच्या आहेत ना? कल्याणी म्हणते, हो पाचगणीच्या पेपरवरती मी आता सही घेता घेता त्याची डिवोर्स पेपरवरती पण सही घेणार आहे. आता वैशाली हे सगळं ऐकते. वैशाली दिव्या आणि कल्याणी यांचा कावेबाजपणा समजतो. इकडे कल्याणी डाव साधते आणि शौनकला म्हणते, त्या दिवशी पाचगणीच्या पेपरवरती सही करायची राहिली ना बाळा तुझी, आज सही करून टाक. आणि मध्येच ने डिवोर्स पेपर लपवलेला असतो. शौनक वेळा सही करत करत पुढे जातो. कल्याणी म्हणते, डिवोर्स पेपरवरती पण सही कर, असं ती मनातल्या मनात म्हणते, पण डिवोर्स पेपरवरती शौनकची सहीच होत नाही. इकडे साजिरी घरच्यांना सगळ्यांना जमवते आणि सांगते, आता मी रडणार नाही, आता मी खंबीरपणे उभी राहणार आहे आणि शौनक आणि त्याच्या घरच्यांनी आपल्यावरती जे घाणेरडे आरोप केलेत ते सगळे मी खोडून काढून आपण कसे खरे आहोत हे सत्यता मी शौनक समोर आणणार आहे आणि त्याच्या घरच्यांचं कारस्थानसुद्धा मी स्वतः शौनक समोर आणणार. आता उमा मात्र खुश होते, आजी पण खुश होते. आता माऊ कशा पद्धतीने कल्याणीचं कारस्थान शौनक समोर आणणार हे पाहणं मात्र रंजक ठरणार आहे.